हॅलो एवरीवन, गुड मॉर्निंग. आपण शब्दबाग 3 हा लेसन अभ्यासलेला आहे. तुम्ही याच्यावरचे वाक्य बनवलेली आहेत, ती वाक्य मला तुम्ही होमवर्कला सेंड करायचे आहेत. आज आपण वर्कबुकचा व्हिडिओ पाहूयात. शब्दबाग 3. आता इथे वाक्य बनवलेली आहेत ऑलरेडी, ती आपल्याला वाचायची आहेत आणि नोटबुकला लिहायची आहेत. तुम्ही ही वाक्य तुमच्या आईला, पप्पांना, मोठ्या भावाला, कोणालाही वाचून दाखवली तरी चालेल. बघा, मी वाचते आहे. कमल गरम कप थर. बाबा खाऊ आणतात. हिरवा पिवळा निळा ठिपका बघ. परीक्षा झाली, सई घरी आली. कुशलला फुगा बाहुली मुकुट मिळणार. माई धूळ साफ कर. लादी पूस. शाळेत वेळेवर जाऊ. वैभव सैनिक आहे. गोपाळ पोलीस आहे. शंकरने पंखा बंद केला. तुमची बाराखडी जर व्यवस्थित असेल, तुम्हाला बाराखडीच्या कोणत्याही शब्दात अडचण येत नसेल, तर तुम्ही हे वाक्य व्यवस्थित वाचू शकता. जसं तुम्हाला वला दोन मात्रे वै होतो, हो ना, मग हा वही आहे हे तुमच्या बरोबर लक्षात राहिला असेल, तर तुम्ही वैभव सैनिक आहे हा शब्द व्यवस्थित वाचू शकता. हे वाक्य वाचून दाखवायचे आहेत. पुढे बघा, तुमच्या मित्रमैत्रिणीचे नाव घालून पुढील वाक्य लिहा. आता इथे त्याने शब्द दिलेले आहेत. या शब्दाच्या आधी तुमच्या मित्राचं मैत्रिणीचं नाव लिहायचं आहे. राधा पुस्तक दे. मी तर माया लिहिलेलं आहे. माया पुस्तक दे. तुम्ही राधा श्याम पुस्तक दे काही लिहा. त्याच्यानंतर सीता दूध पी. अमर रोज दूध पी. घरी चल. आई घरी चल. सोहम लवकर घरी चल. गोष्ट सांग. आई आज रात्री मला गोष्ट सांग. आई गोष्ट सांग. आजी गोष्ट सांग. कळते? खिडकी उघड. ताई खिडकी उघड. अभय खिडकी उघड. उषा खिडकी उघड. हे वाक्य वापरून तुमच्या मित्राचं मैत्रिणीचं नाव तुम्हाला या वाक्याच्या आधी लिहायचं आहे. जसं पेढा घे. नयन पेढा घे. मगन पेढा घे. कळते? कोणतंही नाव लिहा, पण ह्या वाक्याच्या आधी तुम्हाला नाव लिहायचं आहे. इथं त्यांनी वाक्य दिलेली आहेत, पुढे वाक्य लिहायचं आहे. कळलंय? पुढे पाहूया. हे शब्द आपण पुस्तकामध्ये अभ्यासलेले आहेत. ह्याच्यावरती मी तुम्हाला वाक्य लिहायलासुद्धा सांगितली होती. मी इथे आणखी काही वाक्य लिहिलेली आहेत. बघा, माया लवकर दरवाजा उघड. अमया फूल दे. पाणी पी. भाकरी खा. अनिता उठ. लवकर चटई दे. अमर घड्याळ लाव. वही आण. ताई पाणी दे. अमर जा. भाजी भाकरी खा. सुमन भाजी भाकरी आण. अमर वही दे. नक्षी बघ. पक्षी बघ. माई गाणे गा. बाळ झोप. आई दरवाजा लाव. कळते का? ही वाक्य मी ह्याच्यावरून लिहिलेली आहेत, पण मी काही ठिकाणी मुलांची नावं टाकलेली आहेत. तुम्हीसुद्धा मुलांची नावं टाकली तरी चालेल. कळते? हा तुमचा होमवर्क असणार आहे. मी याचा फोटो तुम्हाला सेंड करेन, तुम्ही होमवर्क लिहायचा आहे. खालील क्रियांपासून वाक्य तयार करा. आली. माझी मैत्रीण आली. केला. आईने शिरा केला. आता हे शब्द तुमच्या वाक्याच्या शेवटीमध्ये कुठेही आले तरी चालतील. बनवली. ताईने खीर बनवली. मीनूने पाहुण्यांसाठी कॉफी बनवली. नाचले. सगळी मुले आनंदाने नाचले. नवरात्रीत सगळी मुले आनंदात नाचत होती, है ना. असं नाचले हा शब्द आली, गेले, खाली, पिल्ले हे शब्द तुमच्या वाक्याच्या शेवटी आले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला वाक्य लिहिता आली पाहिजेत. हा याच्यातून महत्त्वाचा उद्देश आहे. पुढे बघा, खालील वाक्य पूर्ण करा. आता हे अर्धवट दिलेले वाक्य आहेत. वाक्य कधी पूर्ण होतो? जेव्हा तुम्ही वाक्याच्या शेवटी योग्य तो क्रियापद घालाल, तेव्हा वाक्य पूर्ण होतो. जसं होता, गेला, खाल्ला, दिला, नाचला, हे वाक्य शेवटी पूर्ण होतं. त्या पद्धतीने इथे आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहेत. मग इथे तुम्हाला शब्द दिलेले आहेत, ते शब्द योग्य ठिकाणी टाकायचे आहेत. मीनू आईला नेहमी मदत करत होता. लागल्या असे दिल्या करतात. कोणतं वाक्य येईल रे इथे? मीनू आईला नेहमी मदत करत असे. ससा कासवापेक्षा जोरात पळत
होता लागला असे दिल्या करतात. कोणतं वाक्य येईल? होता. मुले शाळेत जाऊ, मुली शाळेत जाऊ लागल्या, आहे ना. मग असं येईल का? मुली शाळेत जाऊ होत्या, मुली शाळेत जाऊ असे, मुली शाळेत जाऊ दिल्या, मुली शाळेत जाऊ करतात. काय बरोबर आहे? लागल्या हा वाक्य बरोबर आहे ना. सर्वांनी परीक्षेच्या शुभेच्छा होता, बरोबर आहे का वाक्य? नाही. तर सर्वांनी परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. मग तुम्हाला इथे सगळं कसं, तर सपोज एक्झामला मी दिलं, तुम्ही वाक्य पूर्ण करा, आणि ह्याच्यातलं दिलं शिक्षकांनी शिक्षक मुलांना मदत, एवढं वाक्य दिलं आणि तुम्हाला वाक्य पूर्ण करायला सांगितलं, तर तुम्ही काय लिहिणार? मी ह्याच्यातून दोन तीन तुम्हाला आन्सर्स देणार. होता, करतात, दिल्या. मग शिक्षक मुलांना मदत करत होता येईल का? शिक्षक मुलांना मदत करतात बरोबर आहे, है ना. मदत करतात ना शिक्षक मुलांना अभ्यासाला अडचणी आल्या तर त्यांच्या सोडवण्यासाठी. मग ह्या वाक्याने हे तुमचे काय आहेत? क्रियापदं आहेत. वाक्य पूर्ण करण्यास तुम्हाला मदत करतात. मग तुम्ही हे जर का उलट सुलट लिहिलं, जसं शिक्षक मुलांना मदत करत असे, शिक्षक मुलांना मदत करत लागल्या, बरोबर येतोय का वाक्य? नाही. तर वाक्य जुळवता आले पाहिजे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? तुमचं घरामध्ये जसं तुम्ही तुमची काळजी घेता, घरामध्ये कचरा होऊ देत नाही, तसं आपण आपल्या परिसराची काळजीसुद्धा घेतली पाहिजे. मग काय लिहिणार? आम्ही कचरा कचरा पेटीत टाकू, सुका कचरा व ओला कचरा वेगळा करू, सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व सांगू, खाऊचे रॅपर आणि प्लास्टिकच्या पिशव्या कचरापेटीत टाकू. बघा, सुरुवातीला आता मध्ये मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या बंद केल्या होत्या, आता पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या चालू केलेल्या आहेत. कचरा नगरपालिकेच्या गाड्या यायच्या, आता कधीतरी येतात, काही ठिकाणी जातात, काही ठिकाणी नाही पोचत, हो ना. म्हणून तरीसुद्धा लोक काय करतात? असं रस्त्यावरच कचरा फेकून देतात. मग हे अयोग्य आहे, हो ना. मग ही काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. शब्द योग्य क्रमाने जुळवून वाक्य तयार करा. इथे उलट सुलट शब्द दिलेले आहेत आणि ते आपल्याला योग्य करून लिहायचं आहे. जसं पोते पाण्यात सीमा, पहिलं नाव आलं पाहिजे की नाही? सीमा पाण्यात पोहते, सीमा पोहते पाण्यात, बरोबर येते का? पाण्यात पोहते सीमा, बरोबर आहे? नाही. तर मुलीचं नाव पहिलं आलं पाहिजे, सीमा पाण्यात पोहते. गरम चहा आहे, चहा गरम आहे, हे वाक्य बरोबर आहे. आहे गरम चहा, बरोबर आहे का? नाही. आला पाऊस जोरात, जोरात पाऊस आला किंवा पाऊस जोरात आला. फुले आहेत सुंदर, फुले सुंदर आहेत, सुंदर फुले आहेत, हे पण वाक्य बरोबर येईल. कळतंय? मग तुम्ही इथे उलटसुलट वाक्य दिलेले आहेत, आपण ती योग्य क्रमाने लिहिलेली आहे. त्याच्यातलं एक्झामला तुम्हाला येऊ शकतं. जसं मी पोहते पाण्यात सीमा ह्याच्यात लिहिलेलं आहे, तर तुम्हाला उलट करायला, सरळ करायला मी दोन आन्सर्स ऑप्शन्स देणार. त्याच्यातलं योग्य ऑप्शन्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर योग्य सोडवलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 1, मार्क्स मिळणार आहे तुम्हाला. कळतंय? मग असं होमवर्क तुम्ही हा पूर्ण करायचा आहे. आणि व्हिडिओ सारखा सारखा पाहिलात तर तुम्हाला ते पटकन क्लिक होईल. कळलं? थँक्यू, बाय बाय. जसं याचं एक उदाहरण, राधा जेवत आहे, जेवते राधा, असं दिलं तर वाक्य अयोग्य येईल. कळतंय? मग असा होमवर्क तुम्ही पूर्ण करायचा आहे. थँक्यू, बाय बाय.